मस्त झाली आहे वडी, खूप सुंदर पडली. ही वडी टिकते ही छान, व्यवस्थित सेट झाली आहे आणि दिसते ही सुंदर. सात्विक प्युअर वडी मस्त लागते, जिभेवर ठेवताच विरघळणारी. नमस्कार, मी मधुरा. नमस्कार, मी कल्पना. नमस्कार. आणि मधुराज रेसिपी मराठीच्या आणखी एक आई विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ओल्या नारळाची वडी पाहणार आहोत. वाव, मस्त. सो कशी आहे रेसिपी? मला तर अगदी दोनच इन्ग्रेडियंट दिसतात. हो, अगदी साधी आणि सोपी आहे. पण आपण काही खास टिप्स बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करतो? हा, सगळ्यात आधी आपण तूप टाकतोय. एखाद चमचाभर साधं तूप. हा, आणि लगेच त्यात ओला नारळाचं, ओल्या नारळाचा चव घेण्याचा. आता ओल्या नारळाचा चव कसा घ्यायचा तुम्हाला सांगते. फ्रोझन चालणार नाही. तुम्ही भले नारळाची वडी करा, नारळाची बर्फी करा, काहीही करा, पण चव हा फ्रोझन नको, ताजा ताजा हवा. म्हणजे बाजारातून तुम्ही नारळ विकत आणला की तो फोडायचा. फोडला की जो आतला आपण खवून घेतो ओला नारळ, तो नारळ दोन पार्टिशन केल्यावर खवण्याच्या आधी थोडासा सुकवून घ्यायचा आणि मग खोवायचा. ओलसरपणा त्यातला थोडा कमी झाला की मग खोवायला घ्यायचा, म्हणजे तो खोवला पण छान जातो. आणि येस, खोवल्यावर जरी घरचा असला तरी फ्रीजमध्ये ठेवलेला फ्रोझन ठेवायचा नाही. त्यामधलं मॉइश्चरचं प्रमाण वाढत जातं आणि मग बर्फी सेट होता होत नाही आणि त्याला पाणी सुटत 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 राहतं. त्यामुळे नारळातून डायरेक्ट पॅनमध्ये गेलं पाहिजे. इथे एक 3-4 मिनिट परतून घ्यायचा आणि त्यात लगेच एक साखर टाकायची. साखर नारळाचं घेतलं त्याच्या थोडे पाव. इथे 2 कप आपण साधारण ओल्या नारळाचा चव घेतला, त्याच्या अर्धा म्हणजे 1 कप. हा, 1 कप साखर. मिक्स करून घ्यायचं. 3-4 मिनिट आता हे साखर आणि खोबऱ्याचं पीस आपण परतून घेतोय आणि छान झालंय. पण कलर बदललेला नाही आणि पाणी पण खूप सारं सुटलेलं नाही. सो ओल्या नारळाचा चव चांगला हवा, ताजा ताजा हवा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, नारळातून डायरेक्ट तव्यात गेलेला पाहिजे, म्हणजे मग त्याची वडी छान पडते. आता हे खोबऱ्याचं वडीचं सारण बघा किती छान झालंय. आणि कसं झालं ते बघायचं असतं, हे साईडनी ना असा गोळा तयार झाला पाहिजे. तोपर्यंत आपण परतत राहायचं ह्याला. असं मस्तपैकी एकजीव झाला पाहिजे. किंवा मग असं हातात पण घेऊन बघू शकता. हे मिश्रण असं गोळीसारखं झालं पाहिजे, बंद गोळीसारखं. मस्त. त्याच्यात आपण वेलची पूड घालतो. हवं असेल तर तुम्ही सुका मेवा पण घालू शकता. पण ही अशीच सात्विक प्युअर वडी मस्त लागते, जिभेवर ठेवताच विरघळणारी. सो सुका मेवा वगैरे नाही घ्यायचा. कमी साहित्यात झालेलं आहे, फक्त खोबऱ्याचा किस. येस, तसं सांगितलं ओल्या नारळाचं चव आणि साखर. आता परफेक्ट झालेलं आहे. गॅस बंद करते. आता एक प्लेट आहे, खाली तुपाचं ग्रीसिंग करून घेतलं प्लेटला. त्यावर हे वडीचं सारण काढलं. हे एकसारखं करून घ्यायचं स्प्लेट. मग आता ते ही वडी छान झाली आहे. फ्रीजमध्ये न ठेवता ही बाहेरच थंड करून घ्यायची रूम टेम्परेचरवर. फ्रीजमध्ये गेले नाही पाहिजे हा ट्रे, नाहीतर पुन्हा त्याला मॉइश्चर सुटतं आणि ते चिकट होते. सो अशीच एअर ड्राय करून घ्यायची. पेशन्स तुमच्याकडे कमी असतील तर झोपायच्या आधी बनवायची, म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित ड्राय. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. खोबऱ्याची वडी इथं आता पूर्ण सुकली, म्हणजे छान झाली. आता व्यवस्थित सेट झाली आणि दिसते ही सुंदर. आता आपण याच्या वड्या पाडून. सो जे काही कलाकुसरीचं काम आहे, सुबकतेचं काम आहे, हे लहान असल्यापासून माझ्याकडे. हो, मग ते करंजी बनवायचं असो, शंकरपाळी असो, हो ना. तिला खूप छान येतं पडता. स्किलचं काम माझ्याकडे आणि निगुतीचं काम ऐक. कसं झालंय लोणू? वॉट डू यू थिंक? छान झालं.
आत्याला जमतं का जरा आजीसारखं थोडंफार? हो ना, थोडंच ना, सगळं नाही जमत. शिकते आम्ही. हे बघा, मस्त झाली आहे बडी, खूप सुंदर पडली. हा सांग आता, सांग. येस, बड्या खूप छान आहेत, छान पडला, शेप सुंदर आलेला आहे. सो ही वडी टिकते छान. किती दिवस राहते? 1-8-10 दिवस तरी राहते, कारण ह्याच्यात अजिबात दूध नाही आहे, पाणी नाही आहे, फक्त खोबरा आणि साखर आहे. कशी झाली म्हणून? या वड्या टिकतात छान, 8-10 दिवस व्यवस्थित राहतात, कारण यामध्ये खवा नाहीये, दूध नाहीये, काही पाणी नाही, फक्त साखर आणि ओल्या नारळाचा. सो रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.